प्रेम करीत असो पण राहुलला तुला स्वीकारावंच लागेल। मी जाऊन राहुलला भेटते, मी बोलते त्याच्याशी। साक्षी राहुलच्या मुलाची आई होणार आहे। विनाकारण माझ्या मुलाला अडकवण्याचा का प्रयत्न करताय तुम्ही? स्वतः राहुलच जर सांगतोय की त्या बाळाचा तो बाप नाहीये तर मग तुम्ही जबरदस्ती नाही करू शकत त्याच्यावर। हो घटस्फोट असेल कागद। या घराशी सगळे संबंध तोडण्याचा राजीनामा आहे हा। ज्याला तू धूर्त ढोंगी माणूस म्हणतोस, ह्या देशाचा गद्दार म्हणतोस, मी त्याच गुलशन सहायची मुलगी आहे राहुल। राहुलने नाकारल्यामुळे एकच मार्ग उरलाय आपल्यापाशी, की जाऊन त्याच्याशी चर्चा करावी किंवा मग कायद्याचा मार्ग अवलंबवावा। चेष्टा वाटते त्याला ही सगळी बहुतेक, नाहीतर असं नाकारण्याची त्याची हिंमत नसती झाली डॅड, धडा तर शिकवावाच लागेल त्याला। तू काय धडा शिकवणारेस राहुलला? कुठला धडा शिकवणारेस तू? माणूस त्याला जर अद्दल घडवायची असेल तर आपण पोलिसांची मदत घेऊ शकतो, पण सध्या तरी आपल्यासाठी एखाद्याला अद्दल घडवण्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे साक्षीचं आयुष्य। आपल्याला असे मार्ग शोधावे लागतील ज्याने साक्षी पुन्हा आनंदी होईल, तिचं आयुष्य सुखी होईल। तुझं त्या SDM साहेबांशी बोलणं झालं का? हो पप्पा, ती लोक सुद्धा ही बातमी ऐकून खूप हैराण झालेत। जेव्हा राहुलच ही बाब स्पष्टपणे नाकारतोय तर ती दोघं काय करू शकणार आहे डॅड? ती दोघं काही करू शकत नाहीये, तर राहुलही साक्षीला स्वीकारायला तयार नाहीये, मग दुसरा कुठला मार्ग उरला आपल्यापाशी? पप्पा प्लीज तुम्ही थोडा संयम बाळगा, माझं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे, थोडा विचार करण्यासाठी वेळ द्यायला हवा त्यांना। ती दोघं सुद्धा ही बातमी ऐकून हैराण झालेले की राहुलच्या चुकीपायी साक्षीची काय अवस्था होऊन बसलीये। ती दोघं राहुलला समजावतील अशी अजूनही आशा वाटतेय का तुला? कमीत कमी राहुलच्या मम्मी विषयी तर मी खात्री देऊ शकते की त्यांना ह्यातलं गांभीर्य समजेल, त्यामुळे त्या मार्ग काढण्याचा प्रयत्न करतील, राहुलला समजवण्याचा प्रयत्न करतील। ठीक आहे रितिका, तुला वाट बघायची असल्यास बघ, तू मला ते शक्य नाही। आपल्यापाशी वाट बघत बसण्यासाठी फार वेळ नाहीये, या गोष्टीचा सुद्धा भान ठेवलं पाहिजे आपण। राहुलची वाट बघत बसण्यामुळे असं होता कामा नये की या बाळापासून सुटका होणंच दुरापास्त होईल। दुर्दैवाने जर असंच झालं तर आपल्या नशिबी बदनामीशिवाय काहीच उरणार नाही, लक्षात ठेवा। प्लीज सर्व ठीक होईल। आता लोकांचा काय वाटेल तो समजू दे, पण वैयक्तिक दृष्ट्या पर्सनली मला या गोष्टीचा आनंद आहे की राकेश निर्दोष आहे, तो देशद्रोही नाहीये, उलट एक ईमानदार ATS ऑफिसर आहे।
पण पप्पा तुमचं कालपर्यंत जे कौतुक करत होते आज तीच लोक तुमची उणी धुणी काढतायत. शिवाय या गोष्टीची चर्चा मीडिया सुद्धा करते. हो रोहित, चर्चा तर होणारच. जस्टिस आदित्य प्रतापच्या निर्णयावर दोषारोप हे होणारच, स्पष्टच आहे ते. मी स्वतः मीडियाच्या लोकांशी बोलणं केलंय. स्वतःच्या चुकांची कबुली देणं ही कुठली वाईट गोष्ट नसते. मी नेहमीच माझं आयुष्य प्रामाणिकपणे जगलो, त्यामुळे आजही स्वतःला प्रामाणिक सिद्ध करण्यासाठी खोट्याचा आधार नाही घेणार. माझ्या हातून जर चूक घडली आहे तर हो घडली आहे, मी मान्य करतोय, मी स्वीकारतोय. पण सत्य हे आहे की तुमच्याकडून कुठलीच चूक झालेली नाहीये. तुमच्या जागी दुसरा कोणी असता तरी पुराव्यांच्या आधारावर असाच निर्णय दिला असता. हे बघ शारदा, हा कुठला एक्सक्यूज नाहीये. प्रत्येक जजची विचार करण्याची स्वतःची एक पद्धत असते. शिवाय केसकडे, प्रत्येक दाव्याकडे बघण्याचा स्वतःचा एक दृष्टिकोन असतो. म्हणूनच तर तो एक जज ठरत असतो. एका जजला गुन्हेगार कोण आहे आणि निर्दोष कोण आहे त्याची पारख असायलाच हवी असते. त्यामुळेच बहुधा ही चूक, हीच गल्लत माझ्याकडून झाली. तुम्ही खरं सांगताय पप्पा, तुम्ही सुद्धा हे मान्य केलं होतं की राकेश स्वतः निर्दोष असून सुद्धा पुराव्यांमुळेच तुम्हाला निर्णय द्यावा लागला होता. हो रोहित, शिवाय त्यावेळी एकूण एक पुराव्यांवरून हेच स्पष्ट होत होतं की राकेशच गुन्हेगार आहे. सगळी गडबड त्या व्हिडिओ पायीच होऊन बसली. मला कुठे ठाऊक होतं की त्या व्हिडिओमध्ये राकेश नसून भलताच कोणीतरी आहे. कसा काय निर्णय घेऊ शकणार होतो मी? ठीक आहे, मी चूक तर करून बसलो आहे, त्यामुळे त्याचं प्रायश्चित्त मीच घेणार. प्रायश्चित्त? हो शारदा, राकेशला दोषी अपराधी मीच ठरवलं होतं. फाशीच्या शिक्षेचा निर्णयही मीच दिला होता. तेव्हा आता त्याला निर्दोष सुद्धा मीच करून दाखवणार. मीच त्याला कायद्याच्या तावडीतून सोडवणार आणि हेच माझं प्रायश्चित्त असणार आहे. शिवाय रितिकाची सुद्धा ती प्रतिज्ञा पूर्ण होईल जी तिने केली होती, की ती राकेशला निर्दोष सिद्ध करून दाखवणार आहे. सांगितलं होतं ना तुला की राहुल तुझा अजिबात ऐकणार नाही, बोलले होते ना मी तुला? नाही साक्षी, राहुलला मान्य करावंच लागेल. आपण फक्त प्रयत्न करण्यास सुरुवातच केली आहे. बास वहिनी बास, आता आणखी काही नको करूस, कारण माझी अशी इच्छा नाहीये की माझ्यामुळे दोन्ही घराण्यांमधलं वैर वाढत जावं. मला हे नकोय की माझ्यामुळे तू त्यांच्या नजरेत वाईट व्हावंस, मला असं नकोय वहिनी. साक्षी, सत्याची लढाई लढते वेळी जरी मला वाटेल ते करावं लागलं ना, तरी मला त्याची मुळीच पर्वा नाहीये. शिवाय वस्तुस्थिती हीच आहे की तुझी अवस्था करण्यामागे राहुलच आहे. राहुल ह्या सत्यापासून अजिबात पळू नाही शकणार, त्याला तुझा स्वीकार करावाच लागेल. पूर्वी वस्तुस्थिती थोडी वेगळी होती वहिनी, पण आजची वस्तुस्थिती पूर्ण वेगळी आहे. मुख्य म्हणजे आजची वस्तुस्थिती ही आहे की तो पुणे दुसरीवरच प्रेम करतोय. म्हणून काय बिघडलं? मी स्वतः महेकशी बोलून बघते ना, जाऊन भेटेन तिला. तू उगाच काळजी नको करू साक्षी, मी आहे ना तुझ्या सोबत. बस तू स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण कर की स्वतःच्या हक्काची लढाई लढशील तू.
राहुल कडनं स्वतःचे हक्क आणि अधिकार प्राप्त करतो। तू जसं सांगशील मी तसंच वागेन। तू फक्त माझ्या बाळाचं मरण वाचवही नाही साक्षी, माझ्या बाळाला मुळीच काही होता का माझे? राहुल नकोस, हे बघ तुझ्या बाळाला वाचवण्यासाठी तर मी हे सर्व प्रयत्न करते ना, हो ना? आणि साक्षी, माझा विश्वास आहे देवावर। लक्षात ठेव, जर परमेश्वराची इच्छा असेल की तुझ्या बाळाने या दुनियेत पावलं ठेवावी, तर मग त्याला या दुनियेत येण्यापासून कोणी नाही रोखू शकत। आणि उरला प्रश्न राहुलचा, मग राहुल तुझा स्वीकार जरूर करेल। शिवाय तुझा स्वीकार करण्यासाठी राहुलचा परिवारच दबाव आणेल त्याच्यावर। साक्षी, त्यांना सुद्धा त्यांची इब्रत जपायची, कायद्याची भीती वाटणारच ना, कारण कायदा हे असं वागणाऱ्यांना कधीच साथ देत नसतो। तू थोडीशी कळसूस, व्यवस्थित होईल सर्व। राहुलच्या घरची माणसं स्वतः येतील तुझा स्वीकार करण्यासाठी, माझा विश्वास आहे। माझा तुझ्यावर विश्वास आहे वहिनी, माझा तुझ्यावर विश्वास। रडणं थांबव पाहू। राहुल, मम्मी मी जरा जाऊन येतो। मम्मी थांब तो राहुल। राहुल, मला तुझ्या पप्पांसमोर कुठलीही चर्चा करायची नव्हती, पण मला तुझ्याकडून जाणून घ्यायचंय की सत्य काय आहे। कोणतं सत्य मम्मी? बाळा, ते सत्य जे कदाचित तू टाळायचा प्रयत्न करतोस। मी कुठलेही सत्य टाळायचा प्रयत्न करत नाहीये। हे बघ राहुल, तू अजून ही दुनिया पाहिलेली नाहीयेस। मी पाहिली आहे, कुठलीही मुलगी उगीच असं कुणाचं नाव नाही घेत। मम्मी, तू जे काही बोलतेस ते मला मुळीच समजत नाहीये। काय समजत नाहीये तुला? काय समजत नाहीये? पण मला समजतंय की या मागे कुठली तरी वस्तुस्थिती जरूर आहे। काय समजत नाहीये तुला? काय समजत नाहीये? पण मला समजतंय की ह्या मागे कुठली तरी वस्तुस्थिती जरूर आहे। तुला नक्कीच आठवत असावं, जेव्हा तू सुट्टीवर आला होतास तेव्हा म्हणाला होतास की कोणीतरी एक मुलगी आहे जी तुला आवडते। मी तुला बोललो होतो ना की मी आल्यावर स्वतः त्या मुलीशी तुझी भेट घडवून देईन। तू त्यासाठी यायला हवस ना बेटा। मी लवकर येतोय। नाही, तू आधी मला तिचं नाव सांग, पण नंतर तुला वारंवार त्या मुलीशी गाठ घालण्याविषयी सांगत राहिले, पण तू प्रत्येक वेळी टाळत राहिलास। काय हे सत्य नाहीये? मी बोबडी का वळली तुझी? अरे हे खरं नाहीये का की तू मला म्हणाला होतास ते मुलगी स्वतःहून मला भेटायला येईल, पण नंतर एकदा तू मला म्हणालास की ड्युटीहून आल्यावर तू स्वतः त्या मुलीशी माझी गाठ घालून देशील। अरे मी तर तिच्या भेटीची वाट पाहत होते, पण अचानक तू एक दिवस म्हणतोस की मम्मी अशी कोणी मुलगीच नाहीये। असं कसं होऊ शकतं राहुल? आज मला वाटतंय की ती मुलगी दुसरी कोणी नसून ही साक्षीच होती। नाही मम्मी, तुझ्या हे मनात तरी कसं येऊ शकतं? ज्या रितिका आणि माणसने माझ्या भावाच्या फसवणुकीचा प्रयत्न केलेला, मी त्याच माणसाच्या बहिणीशी साक्षीशी लग्न करीन, तिला पत्नी बनवीन। अरे ही बाब तर खूपच उशिरा जगासमोर आली बाळा, खूपच उशिरा। शिवाय आता उलट राकेशच्या जबानीमुळे सगळं स्पष्ट झालंय की रितिकाचा कुठलाच दोष नव्हता। राहुल,
जर रितिकाच्या बोलण्यात थोडस जरी तथ्य असेल की साक्षी तुझ्या मुलाची आई होणार आहे, तर तुला साक्षीला स्वीकारावंच लागेल। कुठल्याही परिस्थितीत स्वीकारावंच लागेल। कुठल्याही मुलीच्या आयुष्याचं वाटोळं होताना मी माझ्या डोळ्यांनी नाही बघू शकणार। राहुल, राहुल। ज्या रितिका आणि माणसने माझ्या भावाच्या फसवणुकीचा प्रयत्न केलेला, मी त्याच माणसाच्या बहिणीशी साक्षीशी लग्न करीन, तिला पत्नी बनवीन। रितिका, तू हे काय बोलतीयस? मला मुळीच काही समजत नाहीये। मम्मी, साक्षी राहुलच्या मुलाची आई होणार आहे। अगं, असं काही होतं तर तुम्ही आधीच सांगायला हवं होतं ना। कमीत कमी दोन कुटुंबाच्या संबंधामध्ये कटुता तरी नसती आली। मम्मी, बऱ्याचदा माणूस खूपच विवश होत असतो, त्यामुळे मग त्या विवशतेत तो चुकीचं पाऊल उचलतो जे उचलायला नको असतं। तिला समजतच नव्हतं की काय योग्य आहे आणि काय अयोग्य। शिवाय साक्षीने एवढी कल्पना सुद्धा केली नव्हती की तिची ही चूक अशी सर्वांसमोर येईल। हो दीदी, साक्षीने खूपदा मला सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण मी काही तेवढं मनावर नव्हतं घेतलं। अगं, घरच्या लोकांना तरी तिने सांगायला हवं होतं, म्हणजे बाब चिघळली नसती एवढी। शारदा, साक्षीने मौन बाळगण्याचं कारण मी सांगतो। बहुतेक करून साक्षी आणि राहुलच्या दुराव्याचं कारण राकेशची ती जबानी असावी जेव्हा तो म्हणाला होता की त्याच्या फसवणुकीमागे रितिका आणि मानसचा हात आहे। होऊ शकतं पप्पा, तुम्ही जे सांगताय तसं होऊ शकतं। ज्या गोष्टीवरून दोन्ही कुटुंबांमध्ये द्वेषाची भावना निर्माण होऊ शकते, घृणा उत्पन्न होऊ शकते, साक्षी आणि राहुल अशी बाब कशी काय सांगू शकले असते। शिवाय ही पण शक्यता आहे की हीच बाब त्या दोघांदरम्यान एक तिरस्काराचं निमित्त बनलं असेल। खरे पप्पा, मी सुद्धा साक्षी आणि राहुलला एकदा पाहिलं होतं, एकत्रच बसले होते। पण मग नंतर जेव्हा मी साक्षीला विचारलं राहुल विषयी, तेव्हा तिने नाकारलं होतं। आता भले कारण कुठलंही असो, साक्षीला तिचा हक्क मिळायलाच हवा। खरंय मम्मी, बरोबर बोलतीयस तू, साक्षीला तिचा हक्क जरूर मिळेल। आजी बाप माझ्या समोर आली आहे ना, की अजाणतेपणाने का होईना, राहुल आणि साक्षी या दोघांमध्ये जी तिरस्काराची जी भावना आहे त्याचं कारण मी आहे। जाणतेपणाने का होईना, राहुल आणि साक्षी या दोघांमध्ये जी तिरस्काराची जी भावना आहे त्याचं कारण मी आहे। तेव्हा आता तिचा हक्क मीच मिळवून देईन। रितिका, तू राजेश्वरजींशी ह्याविषयी काही बोललीस? हो पप्पा, बोलणं केलंच होतं, पण काय फायदा, स्वतः राहुलच जिथे नाकारतोय तो ही बाब मान्यच करत नाहीये। सर्वप्रथम आपल्याला राहुलला राजी करावं लागेल, शिवाय मी राहुलला लवकरच राजी करून दाखवेन। पप्पा, मी ऑफिसला निघू का? खूप उशीर होतोय मला। हा पप्पा, एक अजून बोलायचं होतं, गुलशन सहायविषयी बोलायचं होतं। तो पुन्हा एकदा कायद्याला धोका देण्यात यशस्वी झालाय। वेल, समाधानाची बाब ही आहे पप्पा, की जो जो गुलशन बरोबर काम करायचा त्या एकूण एक लोकांवर कायद्यांची आपत्ती ओढवे।
केल्याशिवाय ही आपत्ती गुलशन सहायवर सुद्धा लवकरच ओढवेल. तू जास्त दिवस असा मोकाट नाही फिरू शकणार. आम्ही बेड्या ठोकूच त्याला, तेही खूपच लवकर ठोकू. खरं बेटी, गुलशन साय सारखे लोक समाजाच्या नावावर कलंक असतात. शक्य तितक्या लवकर त्याच्या हातात बेड्या पडल्याच पाहिजेत आणि पायात कायद्याच्या साखळ्या अडकवल्या पाहिजेत. शक्य तितक्या लवकर. तो दिवस सुद्धा लवकरच उगवेल. पप्पा, तुम्ही जमाल शेख विषयी ऐकलंच असावं. तो जो गुलशन साहेब बरोबर काम करत होता, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. काय? जमालच्या अटकेमुळे आमच्यासाठी पुढचे मार्ग सोपे झालेत पप्पा. त्याच्या विरुद्ध भरपूर चार्जेस आहेत, त्यामुळे आता मी बघते की तो गुलशन साहेबच्या विरोधात वस्तुस्थिती कशी नाही सांगत. सगळ्या गोष्टी बोलेन, एक एक छोटी छोटी बाब त्याच्याकडनं मी वदवून घेईन. मी परत विसरले पप्पा, ऑफिसला उशीर होतोय मला. तो दिवस सुद्धा लवकरच उगवेल. पप्पा, तुम्ही जमाल शेख विषयी ऐकलंच असावं. तो जो गुलशन साहेबरोबर काम करत होता, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. कच्च्या धाग्याने गुंफला हा संसार रे, पतीचे प्रेम रे, जीवन सार.